नमोबुद्धाय, UCN बुद्धाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती विशेष कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत आहे. प्रेक्षकांना मला एक गोष्ट सांगायची आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आंदोलन हे त्यांच्या अनुयायांनी सामोरं नेलं. त्यांची चळवळ जी आहे आंबेडकरांनी उभारलेली, ती त्यांच्या अनुयायांनी आपापल्या परीने सामोरं नेली. त्यात लेखक असतील, कार्यकर्ती असतील, कलावंत असतील आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील वेगवेगळी मान्यवर मंडळी यांनी ती चळवळ सामोरं नेण्याचा प्रयत्न केला. त्यातीतलंच एक प्रमुख भाग म्हणजे कलावंत. या कलावंतांनी देखील बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ सामोरं नेण्याचं मोठं कार्य केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट कलावंत देखील होते. संविधान तज्ञ, ते महामानव आणि शिक्षण तज्ञ आणि त्यांचे वेगवेगळे पैलू अनेकांना माहीत आहेत, पण ते एक उत्तम कलावंत देखील होते. आणि त्याच कलावंत बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ जी आहे ती कलावंतांनी सामोरं नेली आणि त्यात प्रामुख्याने कवी असतील, शाहीर असतील किंवा कवी लेखक असतील जे कविता लिहितात, त्या कवी मंडळींनी देखील ती चळवळ सामोरं नेली. आज आपण या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती विशेष कार्यक्रमात आपण अशाच एका कवयित्रीला भेटणार आहोत आणि त्यांच्याकडून या आंबेडकरी चळवळीबद्दल, एकंदरीत या कविता क्षेत्राबद्दल देखील जाणून घेऊया. आपल्या सोबत आहेत सविता धमगाय मॅडम. मॅडम जय भीम. जय भीम, खूप खूप स्वागत मॅडम. धन्यवाद सर. मॅडम एक कवयित्री आहेत, नागपूरच्या मूळच्या कवयित्री आहेत, त्या पेशाने शिक्षिका देखील होत्या. पण नुसता शिक्षिका पेशा स्वीकारून त्यांनी थांबल्या नाहीत किंवा विद्यार्थ्यांनाच घडवण्याचं काम त्यांनी केलं नाही, तर त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ त्यांच्याकडे असणाऱ्या गुणांच्या माध्यमातून ती सामोरी कशी जाईल याच्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. आणि आजच आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त त्यांच्याशी या आंबेडकरी चळवळीबद्दल आणि एकंदरीत कलावंतांच्या चळवळीबद्दल जाणून घेत आहोत. मॅडम तुम्ही एक कवयित्री आहात. मी माझ्या याच्यामध्ये सांगितल्याप्रमाणे, माझ्या प्रास्ताविकात सांगितल्याप्रमाणे तुम्ही एक शिक्षिका देखील आहोत. मॅडम जर आपण जर बघितलं तर एक चळवळीच्या कविता असा एक वेगळा भाग आहे, एक सामान्य कविता हा वेगळा भाग आहे. हे दोन फरक आहेत. अनेक वेगवेगळ्या पद्धती म्हणजे कवितेत वेगवेगळे, जसं दलित आत्मकथन आहे, साधं साहित्य आहे, ललित लेखन आहे, असे वेगवेगळे साहित्याचे प्रकार आहेत, तसे कवितेचे प्रकार देखील आहेत. एक चळवळीतील कविता आणि एक सामान्य कविता. तुम्ही ऑब्व्हियसली तुम्ही चळवळीतील कार्यकर्ते आहात, काय सांगाल मॅडम सामान्य कविता आणि चळवळीतल्या कविता याच्यामध्ये काय फरक आहे नेमका? सर कवितेचे अनेक प्रकार पडतात. जसं निसर्ग कविता, निसर्गाला अनुसरून ज्या रचलेल्या जातात त्या निसर्गावर आहेत. बरोबर. त्यामध्ये एक सौंदर्य, आशय, मनाला भुरळ घालणारे म्हणजे असे शब्द असतात की आपल्याला खूप प्रसन्नता वाटते. कल्पनाविलास त्यामध्ये असतो. आणि एक कविता अशी असते की समाजामध्ये ज्या घटना घडलेल्या असतात त्या घटनेचे जे प्रतिसाद उमटतात ते कवीच्या मनावर उमटतात आणि त्यातून जे शब्द उद्भवतात त्या कविता असतात आणि त्या विद्रोही कविता असतात. मग कधी त्या सामाजिक म्हणजे कधी स्त्रियांच्या अनुषंगाने आलेले असतील किंवा आंबेडकरी चळवळीतून आलेले असतील किंवा इतर भक्ती मार्गाने आलेल्या वेगवेगळ्या कविता असतील. अन्याय अत्याचार जेव्हा होतो बिलकुल त्या पद्धतीच्या सुद्धा त्या वेगवेगळ्या कविता असतात त्या. जसं आपण आंबेडकरी चळवळ जर पाहिले तर बाबासाहेब स्वतः म्हणतात की माझ्या एका भाषणाचं काम एक कविता किंवा एक शाहिराचं एक गाणं करू शकते. आणि त्यांना खूप अभिमान होता की जे शाहीर होते त्या काळातले, जसं अमर शेख होते किंवा अण्णाभाऊ साठे होते, आणखी एक गव्हाणकर म्हणून त्यांच्यासोबत ती एक अण्णाभाऊ साठे सोबत त्यांचा एक समूहच होता. हा. आणि ते गावोगावी मिळून ते कला पथक करायचे सादर आणि त्यामधून ते लोकांना जागरूक करायचे, समाज जागृतीचं काम. म्हणजे मोठ्या प्रमाणावर बाबासाहेबांच्या आधी बाबासाहेबांची कीर्ती या गाण्यांच्या कलापथकाच्या पोवाड्याच्या माध्यमातून तिथपर्यंत पोहोचलेली असते. त्यामुळे कविता हे जे माध्यम आहे किंवा गाणं हे जे माध्यम आहे ते अतिशय असं प्रभावशाली असं माध्यम आहे. मला आणखी एक म्हणावं असं वाटते म्हणजे जर आपण त्याला बघितलं तर बाबा एक सामान्य कवींबद्दल असं बोललं जातं की जे जे न देखे रवी ते देखे कवी. पण याच्या विपरीत मात्र चळवळीची गाणी आहेत, कारण कवी जो पाहतो तो लिहितो, जे आर्त किंकाळे आहेत तो आपल्या शब्दामध्ये शब्दबद्ध करतो. याबद्दल काय सांगाल तुम्ही? म्हणजे ज्या कविता ज्या आहेत त्या मनोरंजनात्मक कविता
आणि एकीकडे ह्या बोधप्रद आणि समाजाला जागृत करणाऱ्या कविता चांगल्या. बोधप्रद ज्या कविता आहेत त्या वेगळ्या आणि समाजाला जागृत करणाऱ्या कविता ह्या चेतवतात मनाला, कुठतरी संघर्ष करणाऱ्याला एक प्रेरणा देतात मनाला की आपण पेटून उठलं पाहिजे, अन्यायाविरुद्ध उठण्याची एक प्रेरणा देत असतात. जसं की एक अमर शेख जे आहेत ते एक आपल्या कवितेमधून एक खूप सुंदर असं वाक्य म्हणतात, ऐका शत्रूला पुन्हा ठेचाया हे पहा पेटले रान. म्हणजे इतका आशय त्यांच्या याच्यात, हिमालय भारत आपला राखाया उठली पुन्हा जनता या जगता बदलाया. म्हणजे एक त्यांनी त्या कवितेतून सांगितलं लोकांना की अन्याय जी आजच्या परिस्थितीला आहे ते लागू होते, त्यावेळेसही ती परिस्थिती असेल आणि आजही कुठे ना कुठे ती परिस्थितीला जर पाहिलं तर या गाण्याच्या ओळी कवितेच्या ओळी खूप लागतात. जसं अण्णाभाऊ साठे यांनी सुद्धा आपल्या एका वाक्यातून म्हटलंय की जग बदल घालून घाव सांगून गेले मज भीमराव. म्हणजे त्यांच्या कवितामधून एक उत्साह, एक प्रेरणा, एक चेतना, एक वेदना सुद्धा येत होती. तुम्ही जर अण्णाभाऊ साठेंचे कविता जर काही वाचल्या का, त्यांनी ग्रामीण भागातल्या शहरात आलेले जे मजूर वर्ग होता आणि जो आपल्या कुटुंबाला मुकलेले जे होते कुटुंबापासून दूर, त्यांचं दुःख त्यांनी आपल्या कवितांमधून गाण्यामधून मांडलेलं आहे ते. मॅडम म्हणजे याचा अर्थ आपल्याला असं म्हणता येईल की चळवळीच्या ज्या कविता असतात ह्या अनंत काल आणि चिरकाल टिकणाऱ्या असतात, परिस्थिती कशीही बदलली तरी. कारण की हा जो सामाजिक अन्याय अत्याचार हा प्रत्येक कालानुरूप बदलत असतो, त्याचं परिवर्तन होत असते पण तो होत असतो. पण ह्या ज्या सामान्य कविता आहेत ह्या नाशिवंत असतात असं म्हणता येईल. बिलकुल सर, कविता ज्या काल जो अर्थ होता तोच आशय आजही आहे, उद्याही राहील, कदाचित त्याचे शब्द बदलतील पण जो भाव राहील तो त्याच्या मागे तोच राहील. कारण जो विद्रोह आहे तेव्हा असेल, परिस्थिती वेगळी असेल तरी तोच विरुद्ध कालांतराने तो विद्रोह पुन्हा येतो, पुन्हा परिस्थिती बदलते, पुन्हा काही दिवस सुखाचे असं वाटतात की सगळं ऑलबेल आहे, पुन्हा कुठेतरी परिस्थिती बदलत जाते, पुन्हा ते कवीच्या मनातल्या ज्या भावना आहेत त्या आजूबाजूला तो पाहत जातो आणि तिथं मग सामाजिक असतील किंवा चळवळीतले असतील आणि तो फेटून उठत जातो आणि त्या त्या कविता तशा करत जातो. जसं त्या काळात मी एक वामन कर्डक दादा जे आहेत त्यांचं मला एक कविता जी आहे ती खूप म्हणजे आवडली होती. ते म्हणतात की मानसा तू आज भीमाचे डोळे हो. म्हणजे आशय पहा की ते आजही कसं लागू आहे. मानसा तू आज भीमाचे डोळे हो, प्रकाशणारे मोठे मोठे गोळे हो, ज्या गोळ्यांनी वाट दाखविली, ज्या गोळ्यांनी वाट दाखविली पोर आमची त्या वाटेला लावली. म्हणजे आज वाटेला लावणं म्हणजे वेगळा अर्थ, पण तो अर्थ म्हणजे किती गहन अर्थ आहे की पोर आमची त्या वाटेला लावली, तेजाचे गोड मधाचे पोळे हो, मानसा तू आज भीमाचे डोळे हो. म्हणजे एक गहन अर्थ या कवितेमध्ये दडलेला आहे. बिलकुल. आणि मॅडमनी एक महत्वाची गोष्ट सांगितलेली आहे जे मी विचारलं की ह्या चळवळीच्या ज्या कविता असतात ह्या चिरकाल टिकणाऱ्या असतात, परिस्थिती बदलेल, देशकाळ परत्वे सुद्धा बदलत जाईल, कविता लागू होत असतात चळवळीच्या कविता. म्हणजे फैज अहमद फैज यांनी पाकिस्तानात लिहिलेली कविता ही जगभर गाजते आणि ती आता पण तेवढीच लागू होत आहे. तर त्याच्यामुळे ही जी चळवळीच्या कविता आहेत ह्या चिरकाल आणि अनंत काळ टिकणाऱ्या असतात. तर सामान्य कविता हे मनोरंजनात्मक असतात विशिष्ट कालावधीसाठी. आणि सध्या मॅडम मला माझ्या माहितीप्रमाणे तुम्ही सामान्य कविता प्लस चळवळीच्या कविता दोन्ही माझा कवितेचा दोन्ही याच्यावर असतो. कारण माझा आवडता जो निसर्ग हा मला आवडतो, भावतो, निसर्गाच्या सानिध्यात गेल्यावर एक मनाला शांती प्रसन्नता वाढते. पण तिथंच कुठेतरी जेव्हा बाबासाहेबांकडे वळून पाहताना वाटतं की अरे आपण या महामानवामुळे आपण या वाटेला लागलो आहे, आपल्याला ही एक योग्य वाट मिळाली आहे आणि तिथूनही ती एक म्हणजे प्रोत्साहन मिळतंय ते मला. आपण नंतर त्या व्यक्तिगत प्रश्नाला हात नक्कीच. बिलकुल बिलकुल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती निमित्ताचा हा कार्यक्रम असल्यामुळे आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर अधिक फोकस केलेला. बिलकुल बिलकुल. मॅडम एक मी प्रश्न विचारला होता की ही जी चळवळ जी आहे ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची, मी माझ्या निवेदनातच सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ चालवण्यात लेखकांचं, साहित्यिकांचं, कार्यकर्त्यांचं आणि कलावंतांचं योगदान आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ चालवण्यात कलावंतांचं कसं योगदान आहे हे जर तुम्ही आमच्या प्रेक्षकांना थोडं एक्सप्लेन करून सांगितलं तर अधिक चांगलं होईल. कारण एका कलावंतांच्या मुखातून, एका तोंडातून आपण जर ते विचार ऐकले तर ते निश्चितच आमच्या प्रेक्षकांना बोधप्रद ठरतील. कलावंतांनी कशी चाळवली बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ?
जर जुना काळ आपण पाहिला तर मी आताच सांगितलं की कशा प्रकारे आपलं विठ्ठल उमप असोत किंवा शाहीर गव्हाणकर असोत किंवा अमर शेख असोत किंवा अण्णाभाऊ साठे असोत, त्यांनी समाजाला एक वेगळी वाट दाखवली होती. बाबासाहेब त्या ग्रामीण भागापर्यंत तिथल्या चळवळीत म्हणजे जी दलित वस्त्या वस्त्यापर्यंत बाबासाहेब तर विदेशात शिकायला गेले होते म्हणजे, आणि तिथून येऊन त्यांची चळवळ जी होती ती वरच्या स्तरावर सुरू होती. इंग्रजांशी त्यांचा म्हणजे बोलणं सुरू होतं, वाटाघाटी सुरू होत्या, आणि अशा काळात त्यांचे विचार खालच्या समाजापर्यंत पोहोचले पाहिजे हा प्रयत्न त्यावेळेच्या कवीने त्यावेळेस केलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हयात असताना पण आपण आंबेडकरी चळवळ त्यांच्या महापरिनिर्वाणानंतर त्या चळवळीला आंबेडकरी चळवळ असं नाव देत असतो, त्यांच्या महापरिनिर्वाणानंतर ती चळवळ कशी काय आतापर्यंत कलावंतांनी आपल्या खांद्यावर पेली. बिलकुल सर, आतापर्यंत जे चालत आलेलं आहे म्हणजे जी चळवळ जी आहे त्यांच्यानंतर अनेक कवी होऊन गेले. आपण पाहिलं तर बाबासाहेबांवर आतापर्यंत जवळजवळ 40,000 वर गाणी रचली गेलेली आहेत आणि ते आपण नेहमी ऐकत असतो. आणि या ज्या सोशल माध्यमामुळे आपल्यापर्यंत दूरदूरचे कवी पोहोचलेले आहेत आणि त्यांची गाणी आपल्याला पोहोचलेली आहे. त्यातही आज जर चळवळी विद्रोही चळवळ म्हणून दोन नावं आजच्या घडीला गाजत आहेत, एक ते शीतल साठे आहेत आणि सचिन माळी म्हणून या दोघांचे मी ऐकते. हा दाम्पत्य अगदी त्यांना म्हणजे त्यांच्यावर थोडासा डोळाही असतो, ससे मिराई लागलेला असतो त्यांच्या मागे, पण तरी ते घाबरले नाही आणि त्या विषयी म्हणजे जो अन्याय अत्याचार आहे त्याविरुद्ध त्यांनी आपल्या गाण्यातून आपल्या म्हणजे वाणीतून ते प्रबोधन मांडणं सुरू ठेवलं. मागासवर्गांच्या वेदना आहेत त्या लोकांना पोहोचवलं. बिलकुल, त्यात आपण संभाजी भगतांचं नाव देखील आपण. बिलकुल, संभाजी भगत आहेत त्यांची आणि एक अनिरुद्ध वणकर म्हणून त्यांचं पण मी ऐकलेलं आहे. त्यांच्या चळवळीची गाणी ती सुद्धा मनाला एक चेतवणारी प्रेरणा देणारी आहेत. बरीच आहेत अजून असे मॅडम, पण आता काळ फार बदललेला आहे. हो, आव्हानिक फार मोठी आलेली आहे. बिलकुल, वर्तमान परिस्थितीत आपण राजकीय विषयावर जाऊ नाही पण राजकीय देखील मोठी आव्हाने आलेली आहेत, सामाजिक आव्हाने आली आहेत. तुम्ही जर बघत असाल तर जातीयता आज बदलत्या स्वरूपात झालेली आहे, त्याचं स्वरूप मात्र बदलत आहे पण ती समस्या कामी तशीच कायम आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या गेल्यानंतर देखील समस्या, आणि हे संविधानिक राज्य आहे, भारत हे संविधानिक राज्य आहे, समानता मांडणार आहे, पण या राज्यामध्ये या संविधानिक राज्यामध्ये ह्या समस्या ज्या आहेत ह्या दुर्घटना अशा होत आहेत. म्हणून आता कलावंतांसमोर, चळवळीतल्या कलावंतांसमोर नवीन आव्हाने उभी राहिलेली आहेत. कुठल्या प्रकारची आव्हाने तुम्हाला वाटतात आणि ती कवी कसे पेलतील असं तुम्हाला वाटतं? आव्हाने पुष्कळ आहेत. एक तर त्यांना भीतीही आहे की आपण जर काही बोललो तर आपल्यावर काहीतरी आरोप लागेल, आपण देशद्रोही ठरवल्या जाऊ, विशिष्ट पक्षाचे समर्थक आणि विरोधक ठरून आपल्यावर काहीतरी म्हणजे अनिष्ट असं काहीतरी होईल. पण यातही जे घाबरणार नाही ते बिनधास्त बोलायला लागतात. आणि मला तरी वाटते जर सगळे असे बोलायला लागले तर कुणाकुणाला अडवणार आहेत आणि कोणाकोणाचं तोंड पकडणार आहे. तर सगळ्यांनी बोललंच पाहिजे आणि याच्या जो अन्याय होतो त्याच्याविरुद्ध बोलण्याची ताकद सर्वांनी ठेवावी, सर्वांनी एकत्र आलं पाहिजे आणि एकजुटीने, आणि समजा एखाद्यावर अन्याय होत आहे तर त्याच्या मागे सगळ्यांनी उभं राहिलं पाहिजे. नाहीतर एक जेव्हा अन्याय सहन करतो तर बाकीचे गप्प बसता कामा नाही, कारण आपण गप्प बसतो म्हणून समोरच्या व्यक्तीचं फावते, त्याला अजून अन्याय करायला बळ मिळते. मॅडम, पण आता सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात उपयोग उठलेला आहे, नवीन नवीन सोशल मीडियामध्ये देखील नवीन अपडेट होत आहेत, नवीन व्हेरिएशन येत आहेत, त्यावेळेस कलावंतांचं योगदान म्हणजे सोशल मीडियाच्या माध्यमातून ते लोकांपर्यंत पोहोचतात, पण प्रत्यक्ष कलावंत जर लोकांसमोर उभा राहून जर त्यांना चेतवू लागला ते, आणि सोशल मीडियामधून जाणारे असे हजारो मेसेज हजारो कविता, तुम्ही याच्याकडे कसं पाहता, म्हणजे काय तुम्हाला वाटते? कवी प्रत्यक्ष अनेक ठिकाणी नाही पोहोचू शकत. एक सोशल मीडिया हे असं माध्यम आहे की जे एका वेळेला हजारो लोकांपर्यंत पोहोचू शकते, त्याच्यामुळे एक प्रभावी माध्यम आहे सोशल मीडिया. आणि ज्यांना असं वाटतं की काही प्रकृती कारणास्तव नाही पण त्यांचे विचार असतात प्रभावी, त्यांना असं वाटतं की माझे विचार पोहोचले पाहिजे, तर ते त्यांचे विचार सोशल मीडियाच्या माध्यमातून. तरी आजही असे कवी संमेलन वगैरे आयोजित केले जातात, परिषदा आयोजित केले जातात आणि त्यातून ज्या विद्रोही कविता आहेत, आंबेडकरी चळवळीतील कविता आहेत, त्या सादर करून
म्हणजे प्रेरणादायक असं लोकांचं प्रबोधन केलं जातं. आजही ते होत आहे आणि होणार, याला अजून बळ येणारच आहे पुढे जाऊन. मला प्रेक्षकांना सांगायचं आहे मॅडम तुम्हाला पण की बरेच अशी कवी मंडळी आहेत जी स्टेजवर येत नाही पण ते उत्तम लिखाण करतात आणि त्यांच्या कविता देखील अप्रतिम कविता असतात. आणि युसेन बुद्धाच्या प्रेक्षकांना आम्ही नेहमी सांगत असतो की आम्ही युसेन बुद्धाचे जे प्रेक्षक आहेत त्यातील जे नवोदित कवी आहेत त्या कविता त्या कवी लोकांना युसेन बुद्धा वाहिनीतर्फे आम्ही दरवर्षी मंच प्राप्त करून देत असतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन असेल, धम्मचक्र प्रवर्तन दिन असेल किंवा बुद्ध पौर्णिमेचा दिन असेल, यावेळेस आम्ही हमखास या महाराष्ट्रभर पसरलेल्या कवींना आम्ही त्यांच्या मोबाईलच्या माध्यमातून कविता त्यांच्या स्वरचित कवितांचे व्हिडिओ मागवून घेतो आणि त्यांना आम्ही मंच प्राप्त करून देतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी याशिवाय उत्तम माध्यम असू शकत नाही आणि त्या माध्यमांचा आम्ही पुरेपूर वापर करत असतो. आज मॅडम कवयित्री आहेत, त्या देखील आपल्या प्रत्येक कार्यक्रमात कविता सादर करत असतात. मॅडम हे आपण आता एक महत्वाच्या अतिशय महत्वाच्या प्रश्नाला हात घालू की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असलेला समाज हा घडवण्यासाठी आता कलावंतांनी काय केलं पाहिजे. म्हणजे कवितेचं माध्यम वगैरे ह्या सगळ्या गोष्टी ठीक आहेत पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संदेश होता शिका संघटित वा संघर्ष करा. याच वाक्यात त्यांचं समग्र त्यांच्या चळवळीचं सार सामावलेलं आहे. बिलकुल सर. आणि हे उद्घोषणा त्यांनी दिलेली आहे त्यांच्या एका साप्ताहिकाचं ते वृद्ध वाक्य देखील होतं हो. त्यांच्या एका संघटनेचं वृद्ध वाक्य देखील होतं. आता बाबासाहेब आंबेडकरांचा जो त्यांना अपेक्षित असलेला समाज घडवण्यासाठी समाज नाही आपण व्यक्तीपर्यंत जाऊ कारण व्यक्ती मिळून समाज आणि समाज मिळून देश आपण ग्राउंड लेवल पासून जर सुरुवात करू तर कलावंतांना कोणती भूमिका आता पार पाडावी लागणार आहे. भूमिका तर खूप मोठी आहे. बरोबर. कलावंताच्या पुढे खूप आव्हान आहे. बरोबर. आणि त्यासाठी त्याने तयार असलं पाहिजे. निश्चित निश्चितच. आणि आता असं जे आहे की ते मोठे झाले घडले आता. बरोबर. जी लहान पिढी आहे जी येते आहे ती पिढी घडवण्यासाठी काय करता येईल यासाठी प्रयत्न कवींनी केला पाहिजे किंवा कलावंतांनी केला पाहिजे. त्यासाठी मग त्यांना छोट्या छोट्या कविता बालकविता किंवा छोट्या ज्या आपले महापुरुष होऊन गेले आपल्या आंबेडकरी चळवळीतून ज्या व्यक्ती चित्रण होऊन गेले ते जर गोष्टी रूपाने त्या मुलांपर्यंत कसं पोहोचवता येईल यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असं मला वाटतंय. आणि मॅडम त्याच्यासमोर काही अनेक आव्हाने देखील आहेत त्या आव्हानांकडे तुम्ही कसं पाहता. म्हणजे ही बाकीची शासकीय किंवा बाकीची ही आव्हाने ठीक आहेत पण एकंदरीत सामाजिक आव्हाने देखील आहेत. तुम्ही बघता की नाही नाही आता काय कवितेचा प्रचार राहिलाय काय कवितेचा जमाना आहे अशी पण एक मानसिकता झालेली आहे त्याच्यासाठी. तर त्या आव्हानं पेलण्याची क्षमता आहेच निश्चितच कवीमध्ये आहे आणि अनेक कवी माझ्या ओळखीमध्ये असे आहेत की ते असल्या कुठल्या याला घाबरत नाही बिनधास्त लिहितात आणि बिनधास्त म्हणजे टाकतात पोस्ट करत असतात फेसबुकवर वगैरे बघते की कसलीही भीती ठेवत नाही ते. म्हणजे बाबासाहेब आंबेडकर हे नावाचं जे रसायनच असं आहे की जे एखाद्या कवीच्या किंवा एखाद्या व्यक्तीच्या मेंदूत गेलं तर ते थांबणार नाही. तो रसायन मेंदूत गेलेला रसायन त्याच्या बॉडी मध्ये तो थांबणार नाही आणि तो अक्षरशः पेटून उठेल. म्हणजे आव्हाने स्वीकारण्यास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अनुयायी हा नेहमी सजग असतो सक्रिय असतो आणि तो कुठल्याही आव्हानाची तमान बाळगता तो सतत. बाबासाहेब हेच एक नाव खूप आहे की ते समोर असलं की कुठलंही आव्हान पेलायला सगळे कलावंत का अगदी सामान्य व्यक्ती सुद्धा तयारच असतो. मॅडम आता बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीबद्दल आपण म्हणजे त्यांच्या कलावंतीय क्षेत्रातली चळवळीबद्दल आपण जाणून घेतलं. मी तुम्हाला विचारलं मी सांगितलं होतं की तुम्ही एक शिक्षिका देखील आहात. बिलकुल. शिक्षिका असताना देखील तुम्ही या साहित्य क्षेत्रात किंवा या कलावंतीय क्षेत्रात तुम्ही कसे काय आला. आता शिक्षक म्हटलं की साहित्य क्षेत्रात येणारच असतो बिलकुल. कारण विद्यार्थी घडवायचा तर त्याला हर हुनरी असणं आवश्यकच आहे. ज्याच्याजवळ या कला नसतील तो शिक्षकच नव्हे माझ्या मते तरी. कारण त्याला मुलांना रिझवता आलं पाहिजे. एखादं उदाहरण समजावून सांगताना सोप्या भाषेतून समजावलं मग गाणं असेल कविता असेल
तुम्हाला वाटेल ती क्लुप्ती करून त्या मुलांच्या मनात तो भाग तो बिंबवता आला पाहिजे. आणि त्यासाठी शिक्षक हरहुन्नरी असतो, ऑलराऊंडर असतोच तो, त्याला येतच सगळं ते. आणि नसेल येत तर शिकण्याची तयारी असली पाहिजे. माझी नेहमी शिकण्याची तयारी असायची, जे जे नवीन दिसलं ते शिकलं पाहिजे, आलं पाहिजे. आणि एक आधीपासून मला वाचनाची खूप आवड होती. अगदी मला शाळेत शिकत असताना सुद्धा वाचन हा माझा खूप बिग पॉइंट होता. भले मी लिहिणार नाही पण वाचणार. आणि त्यावेळेस पुस्तकं वर्तमानपत्र फार कमी मिळायची, पण जी आली ती पूर्ण एकूण एक ओळ वाचल्याशिवाय काय तर हातातून पेपर सुटायचा नाही. मग घरी ओरडा पडो की काहीच होते, अभ्यास सुटायचा नाही. म्हणजे एक वाचणारा जो उत्तम वाचक असतो हा वाचणाराच उत्तम वाचक हा भविष्यात उत्तम लेखक होऊ शकतो. बिलकुल. आणि त्याचं मूर्तिमंत उदाहरण तुम्ही मॅडम कडे पाहू शकता. त्यांनी सांगितलं की परिस्थिती तशी नव्हती, माध्यमे तेवढी नव्हती, पण जे मिळायचं ते वाचायचं आणि ते नियमित वाचत राहायचं आणि त्याच्या माध्यमातून त्या वाचनाची परिणिती म्हणजे आज मॅडम ने अनेक कविता संग्रह लिहिलेले आहेत आणि त्याचीच परिणिती म्हणून त्याच आमच्या स्टुडिओमध्ये आहेत आणि आमच्या गेस्ट आहेत. आम्ही त्यांना बोलवलं आहे विशेष. मॅडम तुम्ही तुम्हाला असं काय वाटते, म्हणजे ठीक आहे आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानतो हे भावनिक मुद्दा एक ठीक आहे, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याचं एकंदरीत योगदान हे तुम्हाला काय वाटते की माझ्या आयुष्यात बाबासाहेब आंबेडकरांनी खूप फार मोठे योगदान केलं आहे आणि ते नसते तर मी नसते. बिलकुल. काय वाटतं बाबासाहेब, म्हणजे अगदी लहान असल्यापासून मी बाबासाहेबांच्या बद्दल वाचत आली, ऐकत आली. आणि जेव्हा बाबासाहेब, तेव्हा मला समजत नव्हतं, पण जेव्हा बाबासाहेब समजायला लागले तेव्हा कळलं की हा तर महासूर्य आहे ज्याच्या प्रकाशात आपण एक काजवा बनून थोडा ना थोडा प्रकाश देतोच आहे. तर याच मार्गाने आपण आपणही काहीतरी आपले विद्यार्थी आहेत आपण करू शकतो. म्हणजे मी बाबासाहेबांचं चरित्र वाचताना त्यांच्या जीवनात आलेली अनेक संकट होते, मग ते नोकरीच्या निमित्ताने गेलेले असो किंवा शाळेत शिकत असताना आलेले जायचे ते चटके असो, प्रत्येक याच्यात ते नाही हरले. भले ते मनाने म्हणजे थोडेसे वीक झाले असतील, हळहळले असतील, दुःखी झाले असतील, रडलेही असतील, त्यांना असं वाटलं असेल की मी पूर्णतः खचलो, पण ते एक पाऊल मागे जाऊन पुन्हा म्हणजे ती उडी घेण्याची त्यांची जी क्षमता आहे ती मला असं वाटायचं की आपणही आयुष्यात काही आता मलाही आयुष्यात आले असतील, अनेक दुःखाचे चटके आले असतील, अनेक अनुभव आले असतील, अनेकदा अपमान सहन करावा लागला, पण जेव्हा जेव्हा असं वाटायचं तेव्हा बाबासाहेब माझ्या समोर नजरेसमोर यायचे की नाही आपण हरण्याने काही होणार नाहीये, जायचं तर पुढे जायचं, भले थोडं मागे जा पुढे जा. पुन्हा ती एक प्रेरणा आणि चेतना माझ्या आयुष्यासाठी होती. एक म्हणजे बाबासाहेबांना आदर्श मानून तुम्ही तुमचं प्रत्येक पाऊल समोर बिलकुल टाकलेलं पाऊल योग्य दिशेनं पडलं, त्यामुळे तुम्ही आज हे मी माझं नशीब समजते की खरंच त्याला आपण नशिबाची तुलना नशीब नाही पण असं एक वाटतं आयुष्याचा एक चांगला भाग आहे तो. आणि त्याच्यामुळे त्या दृष्टिकोनातून नाही पाहणार आपण, दैववादी मी नाहीच आहे आणि नाहीच, पण एक काय म्हणतात योगायोग योग म्हणतात त्याला की म्हणजे माझा जन्म कुठे व्हावा हे तर माझ्या हातात नव्हते ना, पण मी कसं जगावं हे मात्र माझ्या हातात आहे. बरोबर. तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिकवलं, त्यांनी तो मार्ग दाखवला. बिलकुल. तो मार्ग हा समतेकडे म्हणजे तथागत बुद्धांकडे जाणारा मार्ग आहे, त्याच्यामुळे तुम्ही त्या मार्गातून आपली प्रगती करत गेला. म्हणजे ती प्रगती फक्त आर्थिक प्रगती नव्हे तर ती बौद्धिक प्रगती. बिलकुल. बौद्धिक आणि समाजासाठी आपण काही करू शकतो, पेबॅक टू सोसायटी असं बाबासाहेबांनी एका ठिकाणी म्हटलेलं होतं. आता रिटायर झाल्यानंतर मला म्हणजे नोकरीच्या कालावधीमध्ये लिहिणं लिहायचा विचार तर यायचा, पण वेळ अजिबात नसायचा. कारण आमची जी नोकरी असायची ती ग्रामीण भागामध्ये सकाळी पटकन एकदम लवकर लवकर केलं, साधा विचार करायला वेळ मिळायचा तो पोळ्या करताना, तो तेवढा कालावधी खूप विचारायचे डोक्यात, आपण नंतर लिहू, पण तो नंतर सगळं डोक्यातून निघून जायचं. शाळा, शाळेत गेले की मुलं, मग सायंकाळी घरी आलं की घर. त्यामुळे पूर्ण नोकरीच्या कालावधीत मला कधी म्हणजे हे लिहिणं असं म्हटलं नाही. मला खूप वाटायचं की आपण चार वेळा लिहाव्या, कविता लिहाव्या, बाबासाहेबांवर लिहावं, एखादं पथनाट्य लिहावं, काही नाही, पण माझं ते नाही जमलं. पण आता निवृत्त झाल्यानंतर भरपूर वेळ आहे माझ्याकडे आणि तो मी सामाजिक कार्यासाठी, कविता लेखनासाठी लिहू शकते.
करू शकते मी. आणखीन पुढे जाऊन भरपूर लिखाण करण्याची माझी इच्छा आहे. तुमची इच्छा निश्चितच पूर्ण होईल कारण तुम्ही सतत त्याच्या मागे लागलेले असता आणि प्रेरणास्रोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा प्रेरणास्रोत जर असला तर आपण हिमालय देखील गाठू शकतो अशा पद्धतीने मी तुमच्याच भाषेत म्हणजे कवी लोकांच्या भाषेत त्याला एक उपमा देऊन आपण सांगतोय. आजपर्यंत म्हणजे तुम्ही कवी आहात, आजपर्यंत तुम्ही कुठले कुठले कविता संग्रह लिहिले जर आमच्या प्रेक्षकांना ही माहिती जर तुम्ही दिली तर त्यांनाही कदाचित तुमचे कविता संग्रह वाचायचा उत्साह वाढेल आणि ते निश्चितच वाचतीलच आमचे प्रेक्षक देखील. सुरुवातीला मी ज्या कविता लिहायची तर खूप म्हणजे संकोच वाटायचा की आपण हे लिहितो कोण काय म्हणतील असं लिहिलं तर मग हळू सोशल मीडियाचं माध्यम आलं. फेसबुकवर एक दोनदा टाकल्या कविता चांगले कमेंट्स आले. मग हळूहळू व्हॉट्सअपवर टाकायला सुरुवात केली. तर आमचे एक सर होते तर ते सर मला म्हणाले मॅडम तुम्ही एवढं छान लिहिता मी तुम्हाला एका समूहामध्ये जॉईन करतो. तर ते आदरणीय भुरके सर होते तर त्यांनी मला एक मराठीचे शिलेदार समूह होता त्या समूहात टाकलं. खूप छान समूह आहे सगळं तिथं शिकायला. मी त्या समूहामध्ये कविता कशी लिहायची, चारोळी कशी लिहायची, हायकू कसा लिहायचा, त्रिवेणी कशी लिहायची आणि सगळ्यांचे समीक्षण त्यामध्ये यायचं. प्रत्येकांची कविता जी सर्वोत्कृष्ट ठरली तर त्याच्यावर ते समीक्षण लिहून पाठवायचे. तर ते सुद्धा ते वाचता 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 ती माझी कविता प्रगल्भ होत गेली. माझा जो पहिला संग्रह आहे हा जो सुगंधी जखमा हा पहिला आहे. पण यातल्या ज्या कविता आहेत त्या तेवढ्या म्हणजे सरस नाही आहेत. मला स्वतःलाच असं वाटते की म्हणजे बाळबोधच कविता आहेत त्यामध्ये. पण तरी सर म्हणाले पहिला प्रयत्न आहे, तुम्ही आणखी याच्यापेक्षा चांगलं लिहू शकता. आणि खरोखरच त्याच्यानंतर दुसरे जे कविता आले हे तर हे त्यापेक्षा खूप छान असे कविता संग्रह आहेत दोन मी हे लिहिलेले. आणि हे 2021 मध्ये निघालेलं आहे ही एडिशन आणि हे 2024 आताच निघालेलं आहे. प्रेक्षकांना मला सांगायचं आहे की मॅडमची जी कविता संग्रह आहे ती तुम्ही निश्चितच मिळून वाचा. त्यांचा एक कविता संग्रह आहे दरवळी चारोळी संग्रह, चारोळी संग्रह आहे आणि दुसरा आहे पावले ही महत्वाची. आणि त्यांचं पहिलं कविता संग्रह देखील हे अतिशय महत्वाचं आहे. त्यांनी सांगितलं की ही माझी सुरुवात होती, कदाचित याच्यात चुका होऊ शकतात, कदाचित याच्यात काही म्हणजे कवितेला जे साजेश रूप पाहिजे ते कदाचित तो नसेलही, पण हा निश्चितच एक प्रशंसनीय प्रयत्न आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे सुगंधी जखमा. ह्या तीन मॅडमच्या कविता संग्रह चारोळी संग्रह प्रकाशित झालेल्या आहेत, त्या तुम्ही नक्कीच वाचायला पाहिजे. म्हणजे ज्यांना कलावंत म्हणून एक उत्तम जाण आहे किंवा जे कवितेच्या क्षेत्रात येऊ इच्छितात त्यांना जर समजून घ्यायचं असेल तर ते मात्र हे कविता संग्रह वाचू शकतात. आणि मॅडम ही झाली तुमची प्रकाशित पुस्तके. बिलकुल. आता आमच्या प्रेक्षकांना एक महत्वाची गोष्ट सांगा की आता कुठल्या पुस्तकांचं तुमचं प्रकाशन होणार आहे किंवा कुठल्या पुस्तकांवर तुमचं काम सुरू आहे. माझा विचार आता सर महिला ज्या आंबेडकरी चळवळीत होऊन गेलेल्या आहेत त्या आंबेडकरी चळवळीतील महिलांची माहिती मिळवून त्यांच्यावर एक गोष्टी रूपाने पुस्तिका सादर करण्याची माझी इच्छा आहे. तर त्या दृष्टीने माझा प्रयत्न सुरू झालेला आहे. आणि जसं रखमाबाई राऊत पासून आता त्या आंबेडकरी चळवळीच्या खूप आधीच्या होत्या पण त्याही कुठेतरी म्हणजे विलुप्त अदृश्य अशा राहिल्या. तर तिथून ज्या त्याचे काय दाणी आहेत अजून ते पुस्तकं मी वाचली त्यातून बहुतेक महिलांची माहिती मला मिळते आहे. तर ती गोळा करून एक पुस्तक यावर्षी नाही होणार ते पण पुढच्या वर्षी तरी होईल. मुलांपर्यंत ही जी माहिती आहे ती पोहोचली पाहिजे आणि त्या महिला ह्या सामान्य महिला नाही, त्यांनी आपापल्या क्षेत्रामध्ये एक अमूल्य योगदान दिलेलं आहे. ज्यावेळेस महिलांना इथे दुय्यम समजलं जात होतं, मनुस्मृतीचा कायदा हा महिलांना दुय्यम समजत होता. दुय्यमच नव्हे तर त्याला आपण दुय्यम पण म्हणणार नाही, एकदम पायाखालची धूळच होता तो कुठे तरी. तिचं म्हणजे जागाच फक्त किचन पुरती होती ना, स्वयंपाकघराच्या बाहेर ती निघालीच नाही. महिलांनी त्याला चॅलेंज केलं, चॅलेंज केलं, त्या महिला सामोर गेल्या आणि त्यांनी आपल्या क्षेत्रामध्ये त्यांचं नाव कमवलं. त्या काळामध्ये त्यांना खूप त्रासही झाला असेल. उदाहरणार्थ रखमाबाई राऊत सारखी महिला जेव्हा बाहेर निघते डॉक्टरी पेशा करते तर समाजाने खूप त्रास दिला असेल त्यांना त्यावेळेस, खूप टोचलं असेल त्यांना. पण त्या नाही घाबरल्या, त्या म्हणून त्या आज आयडियल ठरल्या. बरोबर बरोबर. आणि त्या आयडियल महिलांची माहिती गोष्टी रूपामध्ये जनसामान्यांपर्यंत
आजच्या ज्या सोशल मीडियाच्या माध्यमात जगणाऱ्या युवा पिढीपर्यंत पोहोचवण्याचं काम गोष्टी रूपात करण्याचं आव्हान त्यांनी एक स्वीकारलेलं आहे आणि पुढच्या वर्षीपर्यंत ते आव्हान आपल्या खांद्यावर पेलून आहेत आणि ते आव्हान ते मूर्त रूप देऊन त्या आव्हानाला मूर्त रूप देऊन ते पुस्तक आमच्या प्रेक्षकांपर्यंत निश्चित आणतील. आमच्या प्रेक्षकांपर्यंतच नव्हे तर सबंध वाचक वर्ग जो आहे या देशात त्या वाचकांपर्यंत. मॅडम, तुम्ही आमच्या कार्यक्रमात आज या दिलखुलास गप्पा, खरं तर ह्या चळवळीच्या गप्पा होत आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त चळवळींच्या गप्पा करणं ही अभिवादन आहे. अभिवादन करण्याकरता ही एक मोठी संधी आम्ही साधलेली आहे आणि तुम्ही खूप खूप आभार आणि खूप खूप धन्यवाद मॅडम. तुमचं सुद्धा धन्यवाद सर की आपण मला इथं बोलावलं आणि मला बोलण्याची संधी दिली. खूप खूप धन्यवाद UCNचे आणि तुमचे सुद्धा. थँक्यू मॅडम. तुम्ही पाहता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती विशेष बाबीमा तुझे अनंतोपकार या कार्यक्रमाअंतर्गत Symbiosis Center for Skill Development, Nagpur. Our upcoming courses are English Speaking Course, Graphic Designing, Laptop and Mobile Technician Course, New Batches of Capital Market Course starting from 17th April, New Batches of Photography and Filmmaking Course starting from 27th April 2024. Symbiosis, Vathoda, Nagpur. रोकड़े ज्वेलर्स के आभूषणों से सजेगी खुशियों की घड़ी, जब घर घर आएगी समृद्धि. रोकड़े ज्वेलर्स के छठवें शोरूम का हो गया है भव्य शुभारंभ. रोकड़े ज्वेलर्स आ गया है अब आपके और भी नजदीक, यानी हिंगना में नेक्स्ट टू बंसीनगर मेट्रो स्टेशन. हम डायबिटीज वालों का सबसे बड़ा टेंशन होता है ब्लड शुगर लेवल का, लेकिन मुझे अब वो टेंशन नहीं रहा क्योंकि मैंने फ्री शुगर बंद कर दिया है. अब मैं डॉक्टर की ट्रीटमेंट के साथ MB शुगर का एंटी शुगर लेता हूँ. मैं अब जी भर के मीठा खा पी लेता हूँ. एंटी शुगर, मेरा भरोसेमंद स्वीट पार्टनर. आप खुद ट्राई कर लो. पाउडर और छोटे क्यूब पैक में आपके नजदीकी शॉप में उपलब्ध है. भारतातील सर्वात मोठा इलेक्ट्रॉनिक सेल सुरू झाला आहे. यापेक्षा मोठा सेल कदाचित मिळणार नाही. टीव्ही, लॅपटॉप, मोबाईल, फ्रिज, वॉशिंग मशीन, किचन अप्लायन्सेस सर्वांवर बेस्ट डील्स मिळवा फक्त रिलायन्स डिजिटलच्या. डिजिटल डिस्काउंट बेस्ट.